आज ईद उल अधा म्हणजेच बकरी ईद सणाचा देशभरात उत्साह आहे राष्ट्रवादी द्रौपदी मुर्मू यांनी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत ईद उल ईद अल अधा साजरी करताना एकता करुणा आणि ऐक्य या मूल्यांचं स्मरण करूया हा दिवस कुटुंब आणि विविध समुदायांना एकत्र येण्याचा सौहार्दाच्या सा, भावनेनं साजरा करण्याचा सा दिवस आहे असं उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत हा सण सौहार्द आणि ऐक्याचे बंध अधिक दृढ करू दे असं मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे ईद अल अधा हा सण त्याग करुणा आणि गोरगरीब तसंच उपेक्षितांच्या कल्याणासाठी परोपकाराचा संदेश देतो उदात्त मूल्यांच्या जपणुकीसाठी प्रयत्न करून एक उत्तम आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याचा संकल्प करूया असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत शांती त्याग समर्पणाचं प्रतीक असलेली बकरी ईद ही सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी उत्तम आरोग्य घेऊन येवो समाजात एकता बंधुता सौहार्दाची भावना वाढीच लागू अशा शुभेच्छा अजित पवार यांनी दिल्या आहेत